काय राहायचं, काय नाव तुझं? नाव सर हा किती बिलास? नाही बिलो सर. कोणती बिला? पिला नाही पिला विचारत नाही मी तुला. सीट बेल्ट घातला नाही, दारू पिऊन गाडी चालवतोय. लायसन्स आहे का तुझ्याकडे? हा तुला माहिती काय धंदा आहे दारू पिऊन गाडी चालवण्याचा? दोन रुपये धंदा आहे आणि लायसन्स सप्टेंबर 3 महिन्याकरिता. हा तू अशी गाडी चालवतो दारू पिऊन तर जीव जायचं ना ऍक्सिडेंट झाला तर. हा तू शुद्धीत नाही, तुला बोलता येत नाही व्यवस्थित, गाडीवर नियंत्रण आहे का तुझं? क्लचच्या ऐवजी ब्रेक दाबून देशील? नाही. ब्रेकच्या ऐवजी ऍक्सिलरेटर दाबून देशील? नाही. चुकी झाली तर चुकी करता जीव जायचा ना. आता आपण बघितलं हे दोन मुलं दारू पिऊन व मद्यपान करून गाडी चालवत होते. मद्यपान केल्याने काय होते? मेंदूची प्रक्रिया मंदावते, जेणेकरून वाहनांवरती आपला नियंत्रण कमी होतो. वाहनांवरती जेव्हा नियंत्रण कमी होतो तेव्हा अचानक समोर आलेल्या वाहनांवरती आपण बचाव करू शकत नाही, जेणेकरून आपण अपघाताला बळी पडतो. रस्त्यावरती फक्त आपलेच वाहन नसते तर त्याचप्रमाणे दुसरे वाहन देखील असतात, त्याच्यामुळे दुसऱ्या वाहन चालकांचा पण जीव त्यात धोक्यात येऊ शकतो, किंवा रस्त्यावरती पायी चालणाऱ्या लोकांचा पण जीव धोक्यात येऊ शकतो. आपण दारू पिऊन गाडी चालवून नाही पाहिजे. तुमच्या घरात जर कोणी किंवा आपल्या कोणी जर दारू पिऊन गाडी चालत असेल त्याला आपण थांबवलं पाहिजे व त्या गाडीमध्ये आपण बसलं नाही पाहिजे. मित्रांनो, गाडी चालवणे दारू पिऊन हे खूप मोठा गुन्हा तर आहेच, पण बेजबाबदारपणा सुद्धा आहे. याने आपल्याला स्वतःला तर नुकसान होईलच, पण रस्त्यावर चालणाऱ्या इतर लोकांना किंवा वाहन चालकांना पण नुकसान होणारच आहे. त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई तर होईलच ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे. पण कारवाई जरी होत असली तरी कोणाला जर तुमच्या अपघात वगैरे झाला तर इन्शुरन्स क्लेम मिळणार नाही तुम्हाला, आणि कोणाचा जर तुमच्यावर जर कारवाई झाली तर तुमचं आयुष्य धोक्यात येईल.